आपल्याला मिळालेलं पद हे केवळ नावापुढे लावून मिळवण्यासाठी नव्हे तर समाजाची सेवा करण्यासाठी आहे. या आदर्श विचाराने प्रेरित होऊन काम करणारा चेहरा म्हणजे कडेठाणचे उपसरपंच अनिल पोपट थावडे. कोरोना संकटाच्या काळात सगळे सोयरेही अंतर ठेवून वागत असताना याच अनिल धावडे यांनी गावच्या रस्त्यांवर सॅनिटायझरची फवारणी करण्यापासून ते गावाला पाणी सोडण्यापर्यंतची कामे स्वतः करत गावकऱ्यांची सेवा केली. गावाला स्वतंत्र महसुली दर्जा मिळावा यासाठीच्या पाठपुराव्याची फाईल शासन दरबारी पुढेच सरकत नसल्याचं लक्षात आल्यानंतर धावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसून हा प्रश्न मार्गी लावला. यातून गावासाठी दडपणारा एक प्रामाणिक तरुण नेता अशी अनिल धावडे यांची सर्वत्र ओळख निर्माण झालीय. पूर्वी बैलगाडीही जात नव्हती अशा ठिकाणी कॉन्क्रीटचे पक्के रस्ते, बंदिस्त गटार योजनेतून ड्रेनेज लाईनची कामे, गावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पाणी योजना, दिवेकर माळ्यावरील पुलासाठी पाठपुरावा अशा गावच्या अनेक विकास कामांसाठी अनिल धावडे यांनी पुढाकार घेत काही कामे मार्गी लावली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. विकासाची गंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी कडेठाण गावचे उपसरपंच अनिल धावडे यांच्यासारखेच तरुण राजकारणामध्ये यायला हवेत. अनिल धावडे, आम्हाला तुमचा अभिमान आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स, पॉवर्ड बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर, आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्ते, मी अनिल पोपट दावडे, राहणार कडेठाण, उपसरपंच ग्रामपंचायत कडेठाण. कडेठाणमध्ये दिवेकर वस्ती म्हणून आमच्या वार्ड क्रमांक 2 मधील एक वस्ती आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न त्या वस्तीचा, आम्हाला काही नको, फक्त आम्हाला जाण्यासाठी वड्यावर पूल बांधून द्या. आतापर्यंत पाणी आलं की त्या लोकांना एकच महत्वाची समस्या म्हणजे पूल वाहून जाणे. त्या लोकांचा 15-15 दिवस गावाशी संपर्क नसायचा. आम्ही आता निवडून आल्यानंतर 3 ते 4 वेळा त्या वस्त्या म्हणजे कच्च्या स्वरूपाचा पूल पाईप वगैरे टाकून करून दिला. काही वेळेस आम्ही वैयक्तिक करून दिला, एकदा ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून दिला. पाणी आले की त्यांचे दूध वगैरे शाळेतल्या मुलांना शाळेत जाता येत नव्हतं. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं काही करा पण आम्हाला पूल पक्का पूल करून द्या. त्यासाठी मी रमेश अपातवारात वैशाली ताई नागवडे यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्याकडे पत्र व्यवहार केला व DPDC मधून आम्हाला 50 लाख रुपये आणि 30 लाख रुपये 80 लाख रुपयाचा निधी त्या वस्तीसाठी मंजूर झाला आणि टेंडर प्रोसेसला येतो आता. आणि त्याच वस्तीसाठी अजितदादा यांनी 20 लाख रुपये रस्ता काँक्रीटकरण करण्यासाठी, 10 लाख रुपये बंदिस्त गटरसाठी आणि 25 लाख रुपये पानन रस्ता करण्यासाठी मिळालेलं आहे. पूर्वी म्हणजे तिकडे बैलगाडी सुद्धा जात नव्हती असे रस्ते होते. ज्या ठिकाणी रस्ते नव्हते तिकडलेच आपण रस्ते पाननमध्ये घेतले. माननीय आमदार संदीपन भुमरे साहेब यांच्या माध्यमातून 6 रस्त्यांसाठी 1.5 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. ते कामं येत्या 8 ते 10 दिवसात चालू होतील. लोकांची समस्या सुटणार आहे. त्यामुळे टाक चारा काळ धारा हे बोलणं सोपं आहे, पण ज्यादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार. हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही, लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे. आजच संपर्क साधा 90 110 12 762. पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे आमची ग्रामपंचायत बॉडी निवडून आल्यानंतर आमचे नेते लक्ष्मण तात्या दिवेकर, सरपंच सौ सोनाली ताई नारळे व सदस्य यांनी सर्वांनी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणून पाणी पुरवठ्याकडे लक्ष दिले व पाणी पुरवठा समितीची स्थापना करून आम्ही प्रस्ताव शासनाकडे दाखल करून आम्ही त्यासाठी 4 कोटी 12 लाख रुपये मंजूर करून घेतले. यासाठी केंद्र सरकार 50% व राज्य सरकार 50% असा निधी प्राप्त झाला असून काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी WTP प्लांट म्हणजे पाणी शुद्धीकरण प्लांटसाठी आमचे नेते माननीय लक्ष्मण तात्या दिवेकर यांनी 4.5 गुंठे जागा बक्षीस पत्र करून ग्रामपंचायतला दिली आहे. तिथे WTP प्लांटचे काम चालू आहे. पाण्याच्या टाकीसाठी दत्तात्रय भाऊ दिवेकर व शिवाजी भाऊ दिवेकर यांनी 1 गुंठा जागा दिली आहे व अंगणवाडीसाठी जनार्दन मुगुटराव कुंजीर यांनी 1 गुंठा जागा बक्षीस पत्र करून ग्रामपंचायतला दिली आहे. उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम, अत्यंत किफायतशीर व्याजदर, विद्यार्थिनींकरिता 8.25%, विद्यार्थ्यांकरिता 8.65% अटी लागू. कॉस्मो एज्युकेशन लोन, उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आम्हाला आजपर्यंत महसूल गाव हे वरवंड आहे. त्यामुळे आम्हाला खरेदी खत वगैरे करताना अनिवार्य वरवणचे असल्यामुळे स्टॅम्प ड्युटी ती वरवणची भरावी लागते. त्यामुळे लोकांना जास्त पैसे भरावे लागत होते व आमचं मुद्रांक शुल्कचं एकही रुपये आमच्या गावासाठी मिळत नसल्यामुळे आमचं त्यात नुकसान होत होतं. आता तलाठी ऑफिस कडेठाणला झाल्यानंतर कडेठाण नावाने सातबारा मिळेल आणि लोकांची सर्वात मोठी स्टॅम्प ड्युटी मधून सुटका होईल आणि आमच्या गावात झालेले व्यवहाराचे पैसे आमच्या ग्रामपंचायतला उपयोगी येतील. आम्ही निवडून आल्यानंतर ते आमच्या अगोदर 12/12/2014 रोजी आमचे नेते माननीय लक्ष्मीताई देवेकर हे सरपंच असताना त्यांनी वाडी विभाजनचा आधी सूचना करून घेतली, पण मधल्या 5 वर्षात ते प्रस्ताव तसाच पडून राहिला. नंतर आता आमची सत्ता आल्यानंतर आम्ही परत पाठपुरावा करून आकारबंद तयार करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधत होतो. ते फक्त चालू आहे, होईल असेच वगैरे कारण देत होती. त्यामुळे त्यांना उपोषणाचे पत्र दिले. उपोषणाचे पत्र दिल्यानंतर त्यांनी उपोषणा ज्या दिवशी बसणार होतो त्या दिवशी सकाळी आकारबंद तयार करून आमच्या हातात दिला व आमचे काम मार्गी लागले. बंदिस्त गटर नसल्यामुळे सांडपाणी वगैरे रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून बंदिस्त गटर केले व काही ठिकाणी मंजूर आहेत वाड्या वस्तीवरती, तेही लवकरच पूर्ण होतील. आम्ही निवडून आल्यानंतर वाघजे वस्ती येथील लोकांनी आमच्या समोर सर्वात महत्वाचा प्रश्न मांडला, तो म्हणजे रस्त्याचा. त्या ठिकाणी पाऊस झाला की त्यांना 1 किलोमीटर गाड्या लावून चालत जावं लागत होतं. त्यासाठी मी नगरसेवक माऊली थोरात, पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून विधान परिषद आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांच्याकडे पत्र व्यवहार करून वाघजे वस्ती येथील रस्ता काँक्रीटकरण करण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करून आणले व ते पैसे आल्यानंतर त्या ठिकाणी काँक्रीटकरणाचे एकदम मजबूताचे काम झाले. त्यामुळे तेथील नागरिक खुश आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये आम्ही आता आमचे ग्रामपंचायत सदस्य व तत्कालीन शाळा समिती अध्यक्ष श्री निलेश सिपलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 लाख रुपयाची डिजिटल स्क्रीन लावल्यामुळे बहुधा महाराष्ट्रात पहिली शाळा अशा असावी की जिथे डिजिटल शिक्षण दिले जाते. व त्यानंतर आता आमचं शाळा पूर्णपणे सौर पॅनेलवरती म्हणजे सौर ऊर्जेवरती करण्याचा मानस आहे. त्यासाठी आम्ही पैसे सुद्धा 15 वित्त आयोगातून टाकलेले आहेत. आता आम्हाला शाळा डिजिटल करायची व शाळेसाठी UPSC MPSC विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका तयार करण्याचा मानस आहे. गावातील सर्व रस्ते काँक्रीटीकरण करणे व गावातील अंतर्गत रस्ते हे मुख्य रस्त्याची जोडणे हा आमचा हेतू आहे. व सांजोबा मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला तो मानस आहे. शाळेसाठी आम्ही लोकवर्गणीतून किचन सेटसाठी 3 लाख रुपये निधी खर्च करून 1 लाख रुपये ग्रामपंचायत मधून 15 वित्त आयोगातून टाकले होते. बाकीचे लोकांकडून गोळा करून आम्ही किचन सेट बांधला आहे. लोकांनी विश्वास ठेवून 80% घरपट्टी पाणीपट्टी ग्रामपंचायतमध्ये फोन पे गुगल पे यांच्या सहाय्याने आणून जमा केली. त्यामुळे आम्ही यंदा 80% वसूल करू शकलो. जिओ फायबरची केबल गावातून चालली होती, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून 9 लाख रुपये घेतले. त्यामधून ग्रामपंचायत फर्निचर त्यातूनच स्वनिधी असल्यामुळे 15% दलित वस्तीतील दोन्ही सभागृहांचं कलर करण्यात खर्च केले व बाकीचे टॉयलेट बाथरूम वगैरे साठी खर्च करण्यात नियोजन आहे. कोविड काळामध्ये आमचे सरपंच व सर्व सदस्य यांनी आमच्या इथे कोविड सेंटर नसल्यामुळे आम्ही वरवंड या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून 50 बेड रुग्णांसाठी दिले व वेळोवेळी त्यांना अंडी वगैरे दूध वगैरे देत होतो. गावात भाजीपाला वगैरेचे वाटप आमच्या तर्फे करण्यात आले. जे आजारी असतील त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, रेमडिसिव्हिर इंजेक्शन वगैरे करणे व गावात फवारणी वगैरे घेऊन आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांना कोविड लसी उपलब्ध करून त्याचे 100% आम्ही आमच्या गावातच लसीकरण करून घेतले. व नंतरच्या काळामध्ये आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आजारी असताना 15 दिवस ते आजारी होते, त्यावेळी मी स्वतः पाणी सोडले व गावाला त्रास होऊन दिला नाही. सर्व कामे करत असताना माननीय आमदार राजेशदादा पवार, रमेशाप्पा थोरात, वैशालीताई नागवडे यांनी आमच्या गटासाठी निधी दिला. माननीय आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून नारायणनगर येथील बंदिस्त गटर करण्यासाठी 10 लाख रुपये, आमचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांच्या माध्यमातून 15 लाख रुपये बुद्धविहारासाठी निधी आणलेला आहे व 50 लाख रुपये सिद्धगुरुमाळा येथील रस्त्यासाठी राहुलदादा कुल यांच्या मार्फत आलेले आहेत व 20 लाख रुपये देशमुख वस्ती येथील रस्ता करण्यासाठी आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. यापुढे मी अशीच लोकांची सेवा करील व लोक उपयोगी कामे करीत राहील.